खबर बात मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत हिवाळी अधिवेशनाच्या बातमीनं. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही शेतकरी कर्जमाफी आणि बोंडअळीचे मुद्दे गाजले. विधानसभेचं कामकाज आज विरोधकांच्या गोंधळातच सुरू झालंय. सुरुवातीच्या तासाभरातच अध्यक्षांना कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. शेतकरी प्रश्नावरती चर्चा घ्या ही मागणी लावून धरत विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. तर विधान परिषदेत बोंडअळीचा मुद्दा चांगलाच गाजला. कापसाच्या बोंडअळी संदर्भात लक्षवेधी पुढे ढकलल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधान परिषदेचं कामकाज आज 2 वेळा पहिल्यांदा तहकूब करण्यात आलं होतं. कापूस बोंडअळी संदर्भात नुकसान भरपाई 25,000 रुपये एकरी मिळत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी यावेळी दिला. हे नवं माझं सरकार हा बॅनर हातात घेऊन आणि पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली. या घोषणाबाजीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही हजर होते. शिवाय राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे यांनी देखील या ठिकाणी घोषणाबाजी केली. तर या सगळ्या विरोधकांना सरकारसोबत चर्चा करण्याचं आवाहन गिरीश बापट यांनी केलं आहे. जो प्रश्न मांडायचा आहे त्यावर चर्चा करा, गोंधळ घालून काय होणार असा प्रश्न यावेळी गिरीश बापट यांनी उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी किती दिवसापूर्वी विचारली आणि विदर्भात लक्षवेधी आहे तुम्हाला माहित आहे, तुमच्याही भागामध्ये बोंडाळी आली ना, असं का तुम्ही त्यांना एवढी सवलत देताय? सवलत देत नाही दादा, उत्तर नाही आलं तर आपण नाही. अध्यक्ष महोदय, बीटी कॉटनच्या बियाण्याची आहे, बोंडाळीची आहे, म्हणून माहिती यायला वेळ लागतो. कुणाला कुणाला पाठीशी घालण्याचं काम चाललंय का सरकारचं? कुणाला त्या ठिकाणी त्रास होऊ नये असं सरकारला वाटतं का? शेतकरी मातीत जावा वाटतो का? शेतकऱ्यांचा वाटोळा व्हावा वाटतं का? काय चाललंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, हा प्रश्न आज राज्यामध्ये बोंडअळीच्या संदर्भामध्ये 90% क्षेत्र अध्यक्ष महोदय बाधित झालेलं आहे आणि 100% झालं. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून उत्तर अध्यक्ष महोदय यायला पाहिजे होते. पण अध्यक्ष महोदय, 30,000 कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचं अध्यक्ष महोदय प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला. मग याच्यापेक्षा अध्यक्ष महोदय कोणता गंभीर प्रश्न आहे? संपूर्ण मराठवाडा विदर्भामध्ये राज्यामध्ये कापसाच्या संदर्भाची चर्चा सातत्यानं सुरू आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आजच्या 293 प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय पद्धतशीरपणे बोंडाळी तुडतुडा या धान्याच्या संदर्भातला विषय वगळण्यात आला आहे. पाटील, उद्या अध्यक्ष महोदय लक्षवेधी उद्या लावू, उद्या उद्या मंत्रणा समजा अध्यक्ष महोदय. दरम्यान बोंडअळी संदर्भात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते देखील ऐकूया. यातला शेती व्यतिरिक्त कुठला विषय आहे? सगळे शेती संबंधित विषय आणि विदर्भात चर्चा चाललेली आहे. विदर्भ मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले शेतीचे मुद्दे जर यात घेतले काय चूक आहे अध्यक्ष महोदय? याच्यात काही गृहाचे मुद्दे वेगळे घेतले नाही आहेत अध्यक्ष महोदय? आणि म्हणून आता या ठिकाणी माझी विनंती आहे, प्रेस्टिज इश्यू करायच्या ऐवजी अध्यक्ष महोदय माझी विरोधी पक्षाला विनंती आहे की हा प्रेस्टिज इश्यू करू नये, ही चर्चा घ्यावी. या चर्चेमध्ये बोंडअळी किंवा कशाच्याही संदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी किंवा कुठल्याही माननीय सदस्यांनी विषय उपस्थित केल्यानंतर त्याचं उत्तर अध्यक्ष महोदय देण्यात येईल. दरम्यान कापूस बोंड आणि संदर्भात तात्काळ नुकसान भरपाई 25,000 रुपये एकरी द्या, अन्यथा सभागृह चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला. या संदर्भात सुनील तटकरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर शैलेश तवटे यांनी. काळ एकरी 25,000 मदत जाहीर करा, अन्यथा सभागृह चालू देणार नाही असं विधान परिषदेमध्ये आज गोंधळ घातला गेला आणि 2 वेळा तहकूब करण्यात आलं होतं. या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमदार सुनील तटकरे. विधान परिषदमधलं सभागृह अद्याप चालू झालेलं नाही आहे, कामकाज सुरू होत नाही आहे, काय भूमिका आहे, एक निर्णय तुम्ही घेतलेला आहे, काय सांगा? खरं तर हा 289 धान्मे बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत होतो. शेतकरी द्रोही असलेल्या सरकारच्याकडून आम्हाला आमचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दुर्दैवाने केला गेला. लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये सत्तारूढ पक्षाकडूनच शेतकऱ्यांच्या भावना न मांडून देण्याची कृती ही अश्लाघ्य पद्धतीची निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. केवळ पंचनामे करून चालणार नाही तर
मराठवाडा विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रति एकरी ही मदत सरकार जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत निर्णायक पैसा लढा देण्याचं विरोधी पक्षाच्या सर्वच सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. एकीकडे सत्तेच्या बाहेर असलेला बाहेरून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा, मात्र सत्ते ज्यावेळी सभागृहामध्ये बोलताना कुठलंही भाष्य करायचं नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे. काय बोलाल या शिवसेनेच्या भूमिकेकडे? शिवसेनेची दुटप्पीपणाची भूमिका आज सभागृहामध्ये सुद्धा ध्वनी झाली, कारण ज्यावेळेला सत्तारूढ पक्षाकडून माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला शिवसेनासुद्धा वेलमध्ये उतरली आणि शेतकऱ्यांच्या भावना आम्ही त्या ठिकाणी जे काही मांडत होतो त्या दाबण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. याचा अर्थ शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही दुटप्पीपणाची आहे हे आज महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जोपर्यंत एकरी 25,000 रुपये हे जा तात्काळ कापूस बोंड जे नुकसान भरपाई झाली आहे त्यांना मदत सरकार देत नाही तोपर्यंत सभागृह जे आहे ते चालू देणार नाही असं वक्तव्य जे आहे ते आमदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. राहुल जाधवसह शैलेश तवटे, महाराष्ट्र वन.